जो संघर्ष मी केला जीवनात जो संघर्ष मी केला असं वाटतं माझ्या मुलांना मी करत. सागर पहिले स्वतः एकटाच बनवत होता व्हिडिओ, त्याच्यानंतर तो व्हिडिओ बनवत होता तर मलाही आवड निर्माण झाली. मलाही असं वाटलं की पब्लिकला आपण कसं हसू शकतो, कशी मी व्हिडिओ बनवते. माझ्या डोक्यात आलं की मी सांगते, त्या डोक्यात आलं का तो सांगते, मग स्टोरी लिहित वगैरे काही. कॅमेरा चालू केला आईला म्हणतो तू फक्त असं मन मी करतो म्हटलं बाकी एडिट एकंदर. आईने तसं म्हटलं त्याच्यानंतर मी कमेंट वाचले की बा ताई ताई खूप छान आहे, आई खूप चांगले बोलते. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडळ न्यूज. आपल्या विदर्भामध्ये अनेक असे कलाकार आहेत ज्यांनी इंस्टाग्राम फेसबुक यासारख्या सोशल माध्यमातून स्वतःचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि आपल्या अमरावती शहरामध्ये सुद्धा अनेक असे इन्फ्लुएन्सर आहेत ज्यापैकी एक नव्याने उदयास आलेलं जोडपं म्हणजे आई आणि मुलगा यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत आहेत आणि ते दोघं पण आपल्या अमरावतीचे आहेत. अमरावती मधल्या खोलापुरी गेटच्या आतमधला हा परिसर आहे, त्या परिसरामध्ये राहणारं आई आणि मुलाची ही जोडी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप दूरपर्यंत प्रसिद्ध झालेली आहे. त्यांचं नाव आहे सागर आणि वर्षा कळमखेडे. तर जाणून घेऊया त्यांची लाईफ स्टोरी त्यांच्याकडूनच. तर माझ्यासोबत आहे सागर दादा आणि वर्षाताई. तर यांचं अमरावती मंडल न्यूज मध्ये मी खूप खूप स्वागत करते. आणि त्यांचे जे आगळे वेगळे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचे जे रहस्य आहे, जे गुपित आहे आणि कशा प्रकारे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळवली आणि अमरावतीचं नाव मोठं केलं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम त्या दोघांचं मी मंडल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्हा दोघांचं स्वागत आहे. अनेक लोकांचे असे असं म्हणणं आहे ताई की सागरपेक्षा आम्हाला सागरची आई जास्त आवडते व्हिडिओमध्ये. तर सागरने तुम्हाला व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने आवड निर्माण करून दिली? सागर पहिले स्वतः एकटाच बनवत होता व्हिडिओ, त्याच्यानंतर तो व्हिडिओ बनवत होता तर मलाही आवड निर्माण झाली. मलाही असं वाटलं की पब्लिकला आपण कसं हसू शकतो, कशी मी व्हिडिओ बनवत. सागर तुला कधी वाटलं असं की आपण आईला पण या व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकतो म्हणून? म्हणजे मी या गोष्टीची आवड मला खूप आधीपासून होती. म्हणजे टिकटॉक पासून मी व्हिडिओ बनवत आहे, आता लोकांना दिसत आहे मी आता म्हणजे व्हिडिओ व्हायरल होत आहे. मी म्हणजे माझे मित्र होते अजिंक्य, ते म्हणजे माझी टीम होती पूर्ण, आम्ही बाहेर आउटडोर व्हिडिओ बनवत होतो पहिले. तर पहिले मोबाईल नव्हता माझ्याकडे, अँड्रॉइड मोबाईल होता. तर नंतर मी एक मोबाईल घेतला आयफोन 7 आहे. तर घरी मी मसलो होतो म्हणजे आतमध्ये आणि असं विचारायला की बा आईसोबत एक व्हिडिओ बनव आपण. आईला म्हटलं तू फक्त असं असं म्हण, कॅमेरा चालू केला आईला म्हटलं तू फक्त असं म्हण मी करतो म्हटलं बाकी एडिट त्याच्यानंतर. आईने तसं म्हटलं त्याच्यानंतर मी कमेंट वाचले की बा ताई ताई खूप छान आहे, आई खूप चांगले बोलते. मग मला वाटलं की बा लोकांना माझ्यापेक्षा आईचे व्हिडिओ जास्त आवडत आहे. तर मी आईला अजून म्हणजे 2-3 व्हिडिओ बनवले, ते पण व्हायरल गेले. मग त्यामध्ये कमेंट होते लोकांच्या की जे आपल्या घरात होते रिलेटेबल तसंच आमच्या घरात होते बा, म्हणजे जे असं म्हणते की बा हे सागर हे पण आमच्या घरात पण होते. मला वाटलं की जे आपल्या घरात होत आहे कॉमेडी ते आपण लोकांना दाखवलं पाहिजे, म्हणजे लोकांना त्यामध्ये आवड निर्माण काही ना काही बघायची. तर त्या पद्धतीने असे व्हिडिओ सुरू झाले बनवून. तर तू आई सोबत व्हिडिओ करण्यासाठी स्टोरी आधी लिहितो की अगदी तुम्ही वेळेवरच करता? नाही, एकदम वेळेवर आई असं बस व्हिडिओ दिमागात आला की बस माझ्या डोक्यात आलं की मी सांगते, त्या डोक्यात आलं का तो सांगते, स्टोरी लिहत वगैरे काही. तर तुम्ही एवढे सगळे कामं करता घरामध्ये, तुम्ही बहुतेक शिलाई काम सुद्धा? शिलाई काम करते. मग हे सगळे कामं करत असताना व्हिडिओ साठी वेळ केव्हा काढता? व्हिडिओ साठी वेळ बस कामं झाले 10 मिनिटात व्हिडिओ तयार आमचा, म्हणजे डोक्यात आलं कल्पना आली सागर असं असं यात कॉमेडी आहे की बस आई तू इथं उभी राह व्हिडिओ तयार म्हणजे नॅचरल याच्यामध्ये आपलं जे सेटअप वगैरे लावून काहीच नाही, सेटअप वगैरे काही नाही, बस तयारी नसते काही नसते, बिलकुल जसं उभं आहे तसं आपलं बस जे डोक्यात आलं ते व्हिडिओ टाकतात. बरं, तुमच्या व्हिडिओ बनण्याच्या मागे सागरचे बाबा कसा सपोर्ट करतात तुम्हाला? सागरचे बाबा बोलण्याही पण सपोर्ट करतात पण त्यांना व्हिडिओ दिसायला आवडत नाही. अच्छा, व्हिडिओ दिसायला आवडत नाही त्यांना? हो, आजपर्यंत कधी ते व्हिडिओ नाही व्हिडिओ दिसायला आवडत नाही. त्यांचं म्हणणं आहे ते तुम्ही करा बस, पण असं त्यांना काही विरोध नाही आहे गोष्टीचा, विरोध नाही आहे. ते बाहेर पण जाताना अजून म्हणजे माझा मुलगा व्हिडिओ बनवते बघत जा असे तसं ऍडव्हर्टाइजमेंट करतात. नातेवाईकांमध्ये कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात जेव्हा तुमचे व्हिडिओ बाहेर निघतात तेव्हा?
एक व्हिडिओ तयार होऊन जाते नातेवाईकावर, नातेवाईकाला असं वाटते यांना एक लाईक जर दिलं तर हे एकदम वर चालले जातील असे नातेवाईकाचे रिप्लेसमेंट येतात. नाही, जो पहिला व्हिडिओ टाकला होता जो फॅनवाला एक व्हिडिओ होता त्यामुळे आईच्या कमसे कमीत कमी किती म्हणजे जे स्कूलच्या मैत्रिणी माझ्या कॉलेज फ्रेंड मिळाल्या मला या रील मुळे. अरे बाप, या रील मुळे मला कॉलेज यायला मेसेज आला का रे आईचं नाव काय हा सांगत गेला. हा ही तर माझी क्लासमेट आहे, आम्ही सोबत शिकलो. नंतर मग एकमेकींना त्यांनी रील पाठवली तर ओळखी झाली, नंबर वगैरे सगळं बोलणं वगैरे. म्हणजे या सोशल मीडियाच्या रीलमुळे तुम्हाला तुमच्या जुन्या मैत्रिणी मिळाल्या. म्हणजे त्या अंदाजच नव्हता असा की आपल्याला आपल्या मैत्रिणी मिळतील, पण रीलमुळे मिळाल्या. काही कॉन्टॅक्टच नव्हता आईचा त्यांच्याशी, रीलमुळे कॉन्टॅक्ट झाला. कॉन्टॅक्ट झाला. तुमचं शिक्षण किती झालेलं? मी अकरावी कॉमर्स केलं मी अकरावी. मग पुढे शिक्षण का बरं थांबलं? बस तेव्हा पद्धत होती 19-20 वर्षात लग्न करायची, लग्न झालं सगळं शिक्षण थांबलं. माहेर कुठलं होतं? माझं भातकुली आहे. नाही, भातकुली माहेर आहे बरं. हा लग्नाचं काही गोष्टी आठवतात का तुम्हाला? लग्नाच्या तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. लग्नाच्या शिक्षणाची खूप आवड होती मला, आणि शिक्षणात विशेष म्हणजे सांगावं नाही पण शिक्षणात हुशार होती. आणि खूप मन दुखते, मी पोलिसचं भरतीपूर्वक प्रशिक्षण केलेलं आहे. कॉल आले होते, इंटरव्ह्यू दिला मी, पण सपोर्टमुळं थोडस मागे राहिलं. आता ती जी राहिलेली इच्छा आहे तर ती मुलांच्या माध्यमातून तुम्ही कशी पूर्ण करता? मुलांच्या माध्यमातून असं वाटते की फक्त जो संघर्ष मी केला जीवनात जो संघर्ष मी केला असं वाटतं माझ्या मुलांना मी करायला पाहिजे. मग तुमचं सासर अमरावतीच होतं की दुसरं? नाही नाही, माझं सासर खोलापूर रोडवर धामोरी पाशी गाव आहे, बैलमार्केडा धामोरी, ते माझं सासर आहे आणि माहेर माझं भक्तपूर. मग अमरावतीला कसे स्थायिक झालं? अमरावतीला माझे मिस्टर बहिणीच्या शेजारी राहत होते लग्नाच्या अगोदर, त्यांनी घर वगैरे घेतलं होतं हनुमान नगर मध्ये. माझं लग्न झालं फक्त मी नवरी गेली तिथं, बाकी आठवड्याभरात मग आम्ही इथे सेटल झालो. तर तेव्हापासून पूर्ण लग्नाला 23 वर्ष झाले कम्प्लीट इथे. त्याच्यानंतर ते घर विकलो, त्या प्लॉट घेतला. संघर्ष खूप आहे मॅडम आमच्या जीवनात, खूप संघर्ष. शून्यातून विश्व निर्माण आहे आमचं, शून्यातून विश्व निर्माण आहे. खूप संघर्षाचा काळ काढला. शिलाई काम किती वर्षापासून करता तुम्ही? शिलाई कामाला 4-5 वर्ष. 4-5 वर्ष त्या अगोदर शेतात काम करत होती. अच्छा, वाडीत जात होती, शेतात जात होती. माझ्या मिस्टरांनी खूप संघर्ष केला, आजही ते संघर्षच करत आहे. फक्त कशासाठी? की मुलांना सुख. बरोबर आहे, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये मुलं खूप महत्वाची. मुलं खूप महत्वाचे आहे माझ्यासाठी. माझी मुलं हिरो आहेत. बरोबर आहे, हिरो आहेत माझ्यासाठी. प्रत्येक आईला तिचे मुलं हे हिरो असतात आणि वर्षाताईला देखील त्यांचे मुलं हिरो आहेत. सागर, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा लोक कमेंट करतात की अरे आम्हाला तुझ्यापेक्षा तुझी आई जास्त आवडते, त्यावेळेला तुला काय फील होत? मला चांगलं वाटतं. असं काही नाही की मला लोक असं म्हणत आहे की असं काहीच नाही. आईला दाखवत आहे मी, आईची जे नॅचरल ऍक्टिंग आहे दाखवत आहे ते लोकांना आवडत आहे. तर ते प्रॉब्लेम काय? असं काही प्रॉब्लेम नाही किंवा आईला चांगला म्हणताय मला कोणी कुठून मागा पडतो लोक, असं काहीच नाही. पण तू कुणाकुणासोबत रील्स बनवतो आतापर्यंत? कुणाकुणा लोकांसोबत रील्स बनवतो? मी खूप लोकांसोबत व्हिडिओ बनवले. म्हणजे मी तर पहिले मित्रांसोबत रील बनवत होतो. माझी टीम होती वेगळी, म्हणजे अजिंक्य होता, ईश्वरदा होता, अभि होता आणि खूप सारे लोक असे ज्यांच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहे. पण जेव्हा आईसोबत व्हिडिओ बनवून चालू केलं, म्हणजे आधीचे व्हिडिओ एवढे चालत नव्हते, जेव्हा आईसोबत व्हिडिओ बनवून चालू केलं तर पहिलाच व्हिडिओ जो आहे जो 1 दिवसात 2 मिलियन गेलेला होता. अरे बाप, तेव्हापासून आईसोबत व्हिडिओ बनवून चालू केले. तर आईसोबतचा सगळ्यात जास्त फेमस झालेला व्हिडिओ कोणता आहे तुझा? आईसोबतचा तो एक तो समारचा, म्हणजे फ्रीज मधून बॉक्स काढतो आईस्क्रीमचा, त्यामध्ये समार निघते. आणि दुसरा म्हणजे फॅनवाला. फॅनवाला कोणता व्हिडिओ? आईला मी म्हणतो की, आई मला म्हणते की याचं वायफायच चालू करायचं, मोबाईल घेते आई वायफायच चालू करायचं. मी म्हणतो सेटिंग मध्ये जाय, आई म्हणते गेली. मी म्हणतो आता वर बाय, आई वर बाय, ते काय दिसलं ते म्हणते फॅन. तो व्हिडिओ पण खूप चाललेला आहे. खूप सारे व्हिडिओ असे आता कोणाला कोणता मिलियन, 8 मिलियन 10 मिलियन 11-12 पर्यंत गेले होते. 12 मिलियन सगळ्यांचे वेगवेगळे. आता कोणाला कोणता व्हिडिओ आवडते, कोणाला कोणता व्हिडिओ आवडते. एक कुत्रा सोबतचा व्हिडिओ बनवलेला आहे, कोणाला तो आवडते. कुत्र्याचं नाव काय तुमचं? झाबरू. झाबरू कुत्र्याला केव्हा तू इन्वॉल्व्ह केलं तुझ्या व्हिडिओ मध्ये? कुत्र्याला मी समजा 3-4 व्हिडिओ होतो की म्हटलं असं डोक्यात विचारायला की मी असं घरी असलो की काही ना काही दुकान चालूच राहते की आपण व्हिडिओ कसा बनवायचा. खाली असलो असलं की मी तो विचार करतो की व्हिडिओ कोणता बनवायचा बस. म्हणजे आता कुत्रा दिसत राहते मला घरात, म्हटलं याच्यावर आता व्हिडिओ बनवा लागणार आपल्याला. आपल्याला एक व्हिडिओ याच्यावर घ्यायला लागणार आपल्याला.
गांजा आईले म्हणतो की मी की आई आपल्या घरी पार्टी आहे, तुम्ही बकरी गावात आपल्याची. आई म्हणते आपली तर बकरी तर नाही आहे. मी डायरेक्ट मग कुत्रा म्हणजे सोबत घेऊन जात असतो. अरे आई म्हणते फेरे कुत्रा कापशिंग काय म्हणजे गांजेच्या नशेमध्ये आहे मुलगा आणि कुत्र्याला बकरी समजून काबाल नेत आहे. अच्छा, त्याच्यावर. आणि अजून पण ते आपल्या घरी दोन कुत्रे आहे असा पण एक व्हिडिओ आहे. हा म्हणते आई आले गमून नाही राहिला आपल्या घरी. आपल्या घरी अधिक एक कुत्रा आणला लागते. मी त्यात म्हटलं की आपल्या घरी पहिलेच दोन कुत्रे आहे, अधिक कोणते कुत्रे आणतात असं म्हटलेलं आहे मी त्यात. असे हे एकदम असे नॅचरल याच्यातून जोक्स निघतात. बर, तू बाय प्रोफेशन तू काय करतो रील्स बनवण्याच्या व्यतिरिक्त? व्यतिरिक्त माझ्या म्हणजे बाबाचा ट्रान्सपोर्टचा आपलं काम आहे, शेती आहे घरी, बस बाबासोबत असतो. शिक्षण किती झालं? शिक्षण माझं सेकंड इयर झालेलं आहे. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं. मी होतो नाईट शिफ्टला जॉबला, तर पेपर होते सेकंड इयरचे, ते ऑनलाईन होते. मी एवढा काही टेन्शन घेतलं नाही, मी झोपलं राहिलो. म्हणजे झोपलं राहिलो, त्याच्यात फेल झालो. म्हणजे सेकंड इयर मध्ये दोन विषय बॅक राहिले. त्यानंतर मनच निघालं शिक्षणातून. असं वाटत नाही का तुला आता की शिक्षण आपण पूर्ण केलं पाहिजे म्हणून? नाही नाही, असं काही नाही आहे की असंच नाही आहे की शिक्षण करून माणूस समोर जाते असं काहीच नाही. की जे बाकी गोष्टी देऊन समोर जाऊ शकते. आता आईने काही म्हटलं नाही की मला की बा तू फक्त शिक, मग शिक्षण करून समोर जाऊ शकते असं काही म्हटलं नाही ना. तुला जे वाटते ते, तुला जे आवडते ते करा ना, असं म्हटलं. तर आता रील्स किंवा या सोशल मीडियामध्ये अजून काय समोर काय करायचं ठरवलंय तुम्ही दोघांनी? समोर तर सध्या विचार काही आहे नाही सध्या. बघू आता, हसवायचा प्रयत्न चालू आहे फक्त. बस लोक हसले पाहिजे. बरं, लोकांना हसवणे हाच एक गोष्ट का बरं अशी तुमच्या मनामध्ये आहे की फक्त हसणारेच व्हिडिओ का बरं बनवले पाहिजे? असे दुसरे पण व्हिडिओ आपण सॅड व्हिडिओ बनवला होता. एक बनवला होता एक, पण कसं लोकांना रडवल्यापेक्षा हसवलेलं फार चांगलं. लोकांना हसवणारे खूप कमी असतात लोक, तर रीलच्या माध्यमातून कमीत कमी लोक हसतील आपले. रोज लोक रोज आपण जर रडायचे व्हिडिओ दाखवले लोकांना, आपण रोज रडू शकत. एक सॅड व्हिडिओ एक टाकला तोही चालला व्हिडिओ. पण तो फार जो हसण्याचे व्हिडिओ जितके चालतात तितके सॅड व्हिडिओ नाही चालत. कमेंट येतात, खूप साऱ्या कमेंट येतात त्या व्हिडिओ. पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये काम करत असताना आधी काही प्रॅक्टिस करावी लागली? नाही नाही नाही, प्रॅक्टिस नाही. जे आपलं नॉर्मल बोलणं असते ह्याच प्रकारे मी बोलते. काही ऍक्टिंग नाही, काही नाही. बिलकुल जशी मी माझ्या मुलासोबत बोलते, काय रे असं केलं, काय रे तसं केलं, बिलकुल हेच ऍक्शन माझे त्या व्हिडिओवर असतात. बाकी प्रॅक्टिस नाही, काही नाही, काही नाही. एक वेळा म्हटल्यानंतरच व्हिडिओ तयार होते, दुसऱ्यांदा मनाची गरजही पडत नाही. व्हिडिओ वन टेक वर्षाताई. आणि खरोखर मुलापेक्षा आई जास्त व्हायरल झाली आहे, कारण आईची जी बोलण्याची पद्धत आहे ती पद्धत सर्वांना खूप आवडते. म्हणजे मला सुद्धा जे फीडबॅक मिळाले आतापर्यंत, तर लोकांनी सांगितलं रे नाही त्याच्या व्हिडिओ मधली, तर खरंच त्याची आई खूप छान काम करते आणि त्याची आई खूप छान बोलते. तर असे हे सागर आणि वर्षाताई यांची जी जोडी आहे, मूल आणि आई. तर काल मदर्स डे झाला होता आणि मदर्स डेच्या निमित्ताने सुद्धा मला एक आई आणि मुलावरचा व्हिडिओ बनवायचा होता आणि म्हणून मी यांना अप्रोच केला आणि ते तयार झाले आपल्याला वेळ देण्यासाठी. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांचं संपूर्ण जीवन गेलेलं आहे आणि शून्यातून त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलेलं आहे आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या स्वतःची जी हौस आहे, एक आनंद आहे, तो आनंद दुसऱ्यांना वाटण्याचा प्रयत्न करत आहेत वर्षाताई आणि सागर. तर या दोघांनी सुद्धा आपल्याला त्यांचा अमूल्य असा वेळ दिला, त्याबद्दल मी मंडल न्यूजच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि त्यांनी असेच छान छान व्हिडिओ बनवावेत आणि आम्हाला हसवत राहावं आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये हसावं, त्यांनी खूप खूप प्रगती करावी अशा शुभेच्छा सुद्धा मी त्यांना देते.